नगर शहरामध्ये नाही, महाराष्ट्रात सगळीकडंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. मी आता कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेच्या वेळेस सांगेन, इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या महिला मुली ह्या ओमान वगैरे परदेशामध्ये जाऊन त्यांची फसवणूक झालेली आहे, ती संख्या देखील खूप मोठी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय अत्याचार. आपल्याच नगर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी श्रामपूरला काय घटना घडली, काय त्या छोट्याशा बालिकेचा दोष होता? काही दोष नव्हता, पण कशा पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाला, अमानुषपणे, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना. आणि ह्या थांबायला तयार नाहीत, हे सातत्याने घडतं आहे. ह्यामध्ये राज्यकर्त्यांनी राजकीय हस्तक्षेप न होऊन देता जो दोषी असेल, मग तो राज्य सरकारमधल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, किंवा गुंड प्रवृत्तीचा असू द्या, ज्याच्यामुळं तिथली कायदा सुव्यवस्था भंग पावते आणि तिथल्या जर पोलीस वर्गाला SP असेल, CP असेल, ह्यांना तुम्ही मोकळीक दिली आणि सांगितलं तुम्हाला मुबाय, अजिबात काही गडबड होता कामा नाही, गडबड झाली तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू, मग तो आपाप खालच्या सगळ्यांना तिथं टाईट करतो आणि ह्याच्यातनं कायदा सुव्यवस्था चांगली राहती. ते दुर्दैवाने आज घडत नाही, म्हणून मग ते कोयता गँग किंवा कधीतरी कुणाच्या तरी कारच पेटून द्यायच्या, कुणाच्या तरी मोटरबाईकच पेटून द्यायच्या, दहशत निर्माण करायची आणि लोकांच्यामध्ये एक स्वतःचं महत्त्व वाढवायचं, असले प्रकार अलीकडच्या काळामध्ये फार घडायला लागलेले. अशी तर नावं जाणीवपूर्वक गोवली जात आहेत, जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणलं जातं. माझं म्हणणं आहे की मी पण खरंच पत्रकार मित्रांनो अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेले, महत्त्वाच्या पदांवर काम केलेले, पण कुणीही राज्यकर्ते असले तर त्यांनी असल्या यंत्रणेचा वापर स्वतःच्या पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या करता आणि विरोधक कमकुवत करण्याकरता, विरोधकांना त्रास देण्याकरता कधीच करू नये. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, ही आपल्या राज्याची परंपरा नाही आहे, ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून आपल्याला शिकवण नाही आहे.